या भागामध्ये या रस्त्यावरती म्हणजे अभिनव कॉलेज ते लवले ब्रिज हा जो सर्व्हिस रोड झाला आहे त्या हायवेच्या खालच्या सर्व्हिस रोडवरती अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालतो आणि ह्या वेश्या व्यवसायाचा त्रास या सर्व महिला भगिनींना होतो. या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की यांनी सगळ्यांना निवेदनं दिली, पोलिसांना निवेदनं दिली, आमदारांना दिली, खासदारांना दिली आणि त्याच्यानंतर ना मग सगळे लोक माझ्याकडे आले की आपल्या या रस्त्यावरती जो वेश्या व्यवसाय चालतो, अनधिकृत वेश्या व्यवसाय चालतो, जो की रस्त्यावरती इकडं महिला उभ्या राहतात, त्यांचे एजंट्स लोक इकडे फिरत असतात आणि त्यांच्यापासून आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत इकडच्या या सोसायट्यांमधल्या यांना सगळ्यांना त्रास होतो. नमस्कार. आज आपण अभिनव शाळा जी आंबेगाव रोडवरती आहे, अभिनव शाळेच्या खालच्या बाजूला स्प्लेंडर रेसिडेन्सी, लोटस रेसिडेन्सी आणि मोक्ष अंगण या तीन सोसायट्यांमधल्या या सर्व महिला भगिनी आहेत. माझ्याकडं भक्तीताईंनी एक तक्रार केली होती की या भागामध्ये या रस्त्यावरती म्हणजे अभिनव कॉलेज ते लवले ब्रिज हा जो सर्व्हिस रोड झाला आहे त्या हायवेच्या खालच्या सर्व्हिस रोडवरती अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय चालतो आणि ह्या वेश्या व्यवसायाचा त्रास या सर्व महिला भगिनींना होतो. मागच्या आठवड्यामध्ये आमची एक महिला भगिनी तिच्या मुलाला शाळेची गाडी येत होती म्हणून ती महिला भगिनी तिकडे उभी होती रोडवरती. तर ह्या रोडवरती एवढा मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो आहे की एका नालायकाने त्या आमच्या ताईलासुद्धा तिकडं छेडलं. त्याच्यानंतर ना भक्तीताईंनी मला तो विषय सांगितला आणि मागच्या आठवड्यामध्ये आमची मीटिंग झाली होती या संदर्भामध्ये. कारण ह्या सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की यांनी सगळ्यांना निवेदनं दिली, पोलिसांना निवेदनं दिली, आमदारांना दिली, खासदारांना दिली आणि त्याच्यानंतर ना मग सगळे लोक माझ्याकडे आले, त्यांनी मला परवा दिवशी सांगितलं. म्हणून मी म्हटलं की आपण निवेदनं देणं जास्त करून आपल्या खात्यामध्ये बसत नाही म्हणून म्हटलं डायरेक्ट मुळावरती गाव घालायचं. म्हणून आज आम्ही वरपासून चार लॉजेस, ज्या चार लॉजेसचा इथं मोठ्या प्रमाणात या सर्व सोसायट्यांना त्रास होतो ह्या चारही लॉजेसला आम्ही आत्ता निवेदनं दिली. त्या निवेदनांमध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केला आहे की आपल्या या रस्त्यावरती जो वेश्या व्यवसाय चालतो, अनधिकृत वेश्या व्यवसाय चालतो, जो की रस्त्यावरती इकडं महिला उभ्या राहतात, त्यांचे एजंट्स लोक इकडे फिरत असतात आणि त्यांच्यापासून आमच्या ज्या सगळ्या महिला आहेत इकडच्या या सोसायट्यांमधल्या यांना सगळ्यांना त्रास होतो की ह्या सगळ्या तोंडं बांधून इकडं असतात, मला कोण कसं आहे काय आहे कुणाला कळत नाही. आणि त्याच्यानंतर मग एखादा रस्त्याने फिरणारा दारुड्या असतो तो सगळ्यांकडेच बघण्याच्या नजरा त्याच होतात आणि आज त्याच्याकरता आमच्या सगळ्या भगिनी रस्त्यावरती उतरल्यात. त्यांच्यासोबत आज मीसुद्धा या ठिकाणी आलो आहे. चारही लॉजेसला आम्ही इकडे आता पत्र दिली, त्या आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला या सगळ्या लॉजेसवाल्यांना एक इशारा द्यायचा आहे. त्याशिवाय त्यांच्या एजंट्स लोकांनासुद्धा की जर इथून पुढं ह्या रोडवरती आम्हाला कुणी अशा प्रकारे अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करताना इकडं आढळला किंवा त्याचे एजंट्स जर इकडं कुणं दिसले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने चौरंगा केला होता त्या पद्धतीने आम्हीसुद्धा चौरंगा करायला मागं पुढं मागणार नाही. त्यामुळे जर आमच्या आया बहिणींना इकडं त्रास होत असेल, आज मी बघत आलो आहे वरतून, मला खरंच लाज वाटली मला आज की हे सगळे मालक मराठी आहेत आणि यांनी सगळे शेट्टी लोकांना हे चालवायला दिलेत लॉजेस.
सगळे लॉजेस इथून तिथून, आणि ही लोक इथं राजरोसपणे या गोष्टी करतात. त्यांचा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी या चारही हॉटेलवरतीच हा सगळा व्यवसाय रात्री दिवसा चालतो. रात्रीचा तो सोडा दिवसाही चालतो. आता मागाशी मला यांनी फोटो दाखवला की सकाळी 11:30 सुद्धा या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या बाजूला, बापजी पेट्रोल पंप ना, त्या बापजी पेट्रोल पंपाच्या बाजूला सुद्धा हा विषय चालू होता. आणि त्यांनी मला 11:30 फोटो दाखवला, तरीसुद्धा लॉजिंगवाला म्हणतो की आमच्या इथं चालत नाही. तर तुमच्या इथं चालत नाही, त्यांच्या इथं चालत नाही, पलीकडच्यांकडे चालत नाही, मग चालतं कुठं? हा काय रस्ता स्पेशली त्याच्यासाठी आहे का? अहो, माझी महानगरपालिकेला सुद्धा याच माध्यमातून विनंती आहे. इकडं स्ट्रीट लाईट लावलेल्या आहेत, त्या स्ट्रीट लाईट सगळे बंद आहेत. त्या स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळं अंधाराच्या याचा सगळा फायदा घेतला जातो. पोलीस कर्मचारी इकडे येतात जातात, परत त्याच्यामध्ये परत 4 दिवसांनी हे व्यवसाय चालू होतात. आज या चारही हॉटेलची सगळी पाहणी केलेली आहे आणि या चारही हॉटेलच्या प्रवेशद्वारांवरती मोठ्या प्रमाणात काच आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काचा फडणे म्हणजे स्पेशालिटी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण मला वाटतं की इथून पुढे फक्त आम्हीच नाही, आमच्याबरोबर काही तुम्ही लोकांनी सुद्धा आलं पाहिजे. अन्याय तुमच्यावरती होतोय. सगळीकडेच वसंत मोरे असेल किंवा आमची ताई असेल, भक्तीताई असेल, सगळीकडे पुरू शकत नाही आम्ही. ज्यावेळेस तुम्ही आज ज्या पद्धतीने रस्त्यावरती उतरला, अशाच पद्धतीने कायम रस्त्यावरती राहा, आम्ही तुमच्यासोबत असू. परंतु आम्ही जिवंत माणसांचं नेतृत्व करणारे माणसं आहोत. ज्या ठिकाणी आम्ही केलेल्या कामाची आमच्या पाठीवरती थाप पडते, ज्या ठिकाणी आम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाते, अशा ठिकाणी आम्ही एकदा नाही 10 वेळा येऊ. मला हे या गोष्टी कळतात आहे की तुम्ही सर्वजण व्यावसायिक आहात, तुमच्या नोकऱ्या आहेत, अगदी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो, त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायचं कोणाला कारण नाही आहे. इकडे काय मोगलाई लागून गेलेलं नाही आहे की बाबा कोणी येईल, ते पिक्चरमध्येच असल्या गोष्टी चालतात. अडवणं, नंतर तुमच्या घराचे दरवाजे वाजवणं, तुमच्या दारावरती दगडी मारणं, पत्र्यावरती दगडी टाकणं, हे दिवस गेले आता. त्यामुळं तर रात्रीच्या अंधारात अशा कोण गोष्टी या ठिकाणी करणार असेल, भक्तीताई असेल, आम्रपालीताई असतील किंवा अजून या ठिकाणी उभ्या असणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनी असतील, यांच्याकडे जर कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर लक्षात ठेवा, त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्यासाठी डोळेसुद्धा जागेवर राहणार नाही. तेव्हा बाकीच्या गोष्टी लांबच राहिल्या. आम्ही आज फक्त निवेदन द्यायला आलो आहे. जास्त करून आम्ही निवेदनाची भाषा बोलत नाही, आमचे बाकीचे विषय असतात. परंतु आज पहिल्यांदा यांनी मला विनंती केली. सगळं स्थानिक पब्लिक आमच्याबरोबर आहे. आमचे 4 कार्यकर्ते येऊन कधी कार्यक्रम करून जातील सांगता येणार नाही. आता एकाला आवाज ऐकवलेला आहे, त्यामुळे आता बाकीच्यांनी त्यातनं काय ते शहाणं व्हावं. मला भक्तीताई या ठिकाणी 2 मिनिटात बोलते. नमस्कार, मी भक्ती कुंभा. खरं तर मला सांगायचं असं की इथं पक्ष महत्त्वाचा नाही आहे, माणुसकी महत्त्वाची आहे, न्याय मिळणं महत्त्वाचं आहे. बरेच वर्ष झाली तात्या की इथं वर्षानुवर्ष या गोष्टी चालल्यात पण ह्यांना कुठे न्याय मिळत नव्हता. तर मला इथल्या लोकांनी सगळ्यांनी म्हणजे विनंती केली की आम्हाला कुठेतरी न्याय मिळला पाहिजे. म्हणून मग मी तात्यांकडे गेले, तात्यांना हा विषय सांगितला. तात्यात धन्यवाद की तुम्ही दखल घेतली या गोष्टींची, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी सगळ्यांना शब्द देते की आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत. कधीही कुठल्याही रात्री आम्हाला शब्द हात मारा, एक माणुसकी म्हणून आम्ही तर सगळे तुमच्यासोबत कायम आहोत. बऱ्याच वर्षापासून आम्ही हा विषय सगळीकडे मांडतोय, बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रारी दिल्या आहेत, पण कुठंच दखल घेतली जात नाही. दखल घेतली तरी ती फक्त 4 दिवसांसाठीच घेतली जाते. आता आम्ही 15-15, 20-20 वर्षांचं होम लोन काढून इथे घरं घेतलेली आहेत, पण हा जर त्रास आम्हाला इथे होत असेल तर आम्ही कुठं जायचं? पण मला खरंच तात्यांचं कौतुक करावंसं वाटतं इथे की ते आज आमच्यासाठी इथं आलेले आहेत, त्यांचा वेळात वेळ काढून. आणि त्यांचा पाठिंबा आज आम्हाला मिळालेला आहे, इथून पुढे पण त्यांचा असाच पाठिंबा आम्हाला मिळेल ही अपेक्षा करते. म्हणून मी सर्व इथल्या रहिवासियांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने तात्यांना थँक्यू म्हणते. कारण आत्तापर्यंत आम्ही 4 वर्ष झाले या प्रॉब्लेममध्ये फसलेलो आहे आणि एकही व्यक्ती अशी राहिलेली नाही, आमदार, खासदार, पोलीस प्रशासन म्हणा किंवा महिला आयोग म्हणा, सगळीकडे आम्ही जाऊन दारं वाजून आलेलो आहे. त्याच्यापुढे फक्त 8 दिवसापुरतं ते समस्या थांबली, पण ती काय पूर्णपणे समस्या थांबली. आतापर्यंत लॉजिंगवरती कुठला पक्ष आला होता? आलेला नाही. ही पहिली वेळ आहे की आम्ही तात्यांबरोबर प्रत्येक लॉजवरती जाऊन लेटर त्यांच्या वतीने दिलेलं आहे. आता ह्याच्या पुढेही त्यांचं सहकार्य राहील
आणि आमचा हा प्रश्न कायम सुटेल अशी मी आशा करते आणि सर्वांच्या वतीने डॉक्टर तुम्हाला धन्यवाद. सर्वप्रथम मी सातेचं आभार मानतो की त्यांनी हा प्रश्न इतक्या जटिलतेनं मांडला की आम्ही बऱ्याच जशा ताई म्हणल्या आता बऱ्याच खासदारांच्याकडे गेलो, आमदारांच्याकडे गेलो, पण कोणीही इतकं ग्राउंड लेवलला येऊन प्रत्येक लॉजमध्ये जाऊन प्रत्येकाला आणि तात्यांनी तात्यांच्या भाषेत सांगितलेलं आहे की काय होईल नंतर, ते खूप प्रशंसनीय आहे. कोणीही आत्तापर्यंत आलं नाही. मी देशमुख साहेब असो आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक जणांच्याकडे गेलेलो आहे. मागील 3 वर्ष फॉलो घेतोय आम्ही स्वतः सुद्धा लाईनवर काम करून आलो. आम्ही तर कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन आलोय. माझे मित्र आहेत संदीप पाटील, कमिशनर ऑफिसमध्ये पण जाऊन आलो, काही उपयोग राहणार नाही. त्यांनी फोन केला तेवढ्यापुरतं होतंय पण कंटिन्युटी नाही राहत. पण जसं तुम्ही आज केलेलं आहे ते अपेक्षित आहे, त्याचा लाभ होईल. गुरुवारी आम्ही तात्यांकडे जाऊन आलो होतो. आज 3 दिवसांमध्ये तात्या जागेवरती प्रत्यक्ष प्रत्येक हॉटेलला भेट देऊन त्यांना निवेदन दिल्यात आणि त्यांना एक आता पुढची 100% जास्ती आहे की आता मनसे काय करेल आणि इथून पुढे होणार नाही अशी आम्हाला पण खात्री. आता असं की जे बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खरंच तात्यांकडनं धडा घ्यायला पाहिजे की जे सामाजिक जे प्रश्न आहेत ना ते ग्राउंड लेवलवर येऊनच तुम्ही सोडवायला पाहिजेत. जर तुम्ही वोट मागायला येतात, निवडणुका जवळ आल्यावर येतात, तेव्हाच तुम्हाला लोकांची आठवण येते ना, तर ती जेव्हा त्यांचे प्रश्न असतात तेव्हा पण तुम्ही ते त्यांच्या ग्राउंड लेवलवर असूनच सोडवायला पाहिजे. आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी काही आमच्याकडे जी पुंजी होती ती खर्च करून इथे घर घेतलं की निवांत शांत कुठेतरी राहायला मिळावं. परंतु इथे गेल्या 2 वर्षांमध्ये हा जो प्रकार सुरू झाला आम्ही 100 नंबरला फोन केला, अनेक निवेदनं दिली, कुठे काहीही झालेलं नाही. परंतु तात्यांनी आज आमच्या सोबत प्रत्यक्ष येऊन ही जी काही कृती केली ना, त्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो की ही समस्या कायमची 100% तात्यांच्या मार्फतच मिटणार आहे. बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की तात्या हे सर्वसामान्यांसाठी काम करतात, पण आज सुरुवाती आज पहिल्यांदा आम्ही अनुभव घेतला ते खूप असं अविश्वसनीय वाटतंय आणि खूप चांगलं वाटलंय. कोणतरी हा नेता आहे की जो सर्वसामान्यांसाठी अवेलेबल आहे आणि ग्राउंड लेवलला येऊन काम करू शकतो आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू शकतो, मी खूप असं आज खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद करतो तात्यांना. मला वाटतं की आता ताई बोलल्या की सगळ्या लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं ना की गटर साफ करायचं असल्यावर गटरात उतरावं लागतं. आम्ही त्याच्यात गटरात उतरणारे आहोत, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कधीच विचार करत नाही की ते गटराचा आपल्या अंगाला वास येईल, त्याच्यापासून त्रास होईल. कारण समाजाला ही लागलेली कीड आहे, ही कीड जर आपल्याला घालवायची असेल तर मला वाटतं एकटा वसंत मोरे याला पूर्ण पडणार नाही. स्वतः नागरिक आपल्याबरोबर येतात. आम्हाला सुद्धा सन्माननीय राजसाहेब ठाकरे कायम एक गोष्ट सांगतात की लोकांची खरी कामं काय आहेत ती बघून करा, लोक आपुमत मतदान करतात. तुम्ही कुठेच एकटे नाही येत. आता मी सगळ्यांच्या वतीने सांगते की आम्ही सगळे तुमच्यासोबत 100% तुम्ही आमच्यासोबत आहात, त्याच्या बाबतीत वाद नाही. मी उलट तुमची थोडी दिलगिरी व्यक्त करेन की भक्तीदाईच्या आणि माझ्यामध्ये थोडं मिसकम्युनिकेशन झालं. मला सकाळी मी 11:30 बरोबर ऑफिसला आलो होतो, 11:30 येणार होतो, पण ताई इकडे नव्हत्या. आणि मी ताईंना सांगितलं की माझी काम करण्याची पद्धत हीच आहे की जो माझ्यापर्यंत काम असतो त्यांनी सुद्धा तिथे जागेवर ताईंनी माझ्याकडे काम आणलं होतं. म्हणून मी ताईला ते बोललो की ताई तू जर मला काम आणले ना पण तिकडे पाहिजे, जो माझ्याकडे काम आणतो तो माणूस पण तिकडे पाहिजे, तिकडे स्थानिक लोक पाहिजे. मी गाढवाच्या ओझ्याचं काम करत नाही बस. कारण मी मागाशी एक शब्द वापरला, पाठीवरती थाप पडली पाहिजे. बाकीच्या पैशाविषयी परमेश्वराने खूप दिले, त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या असतात की तुम्ही सगळे आज मला वाटतं सगळ्यांना आनंद वाटत असेल की आता रविवार सार्थक लागला. त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही सर्वजण मी मागाशी बोलल्याप्रमाणेच मी पुन्हा एकदा सांगेल की मी असेल किंवा सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील आम्ही जिवंत माणसांचे नेतृत्व करणारी माणसं आहोत.
ज्या ठिकाणी आम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाते. आता इथून पुढं मी डे टू डे इकडे नसेल, परंतु तुमच्या प्रत्येकाच्या अंगात पुढे ते वसंतमुळे आला पाहिजे. मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की कधी कधी म्हणतात बघा ते भूत पिशाची लागा बाधा होती, आणि ती बाधा झाल्यानंतर ना एखाद्या कुठंतरी गुरुवाकडं कुठंतरी एखाद्या देऊ बघणाऱ्याकडे घेतलं जा घेऊन नेलं जातं, आणि तिकडं नेल्यानंतर ना तो काय करतो, छडी असते त्याच्या हातात ना तो चाबूक असतो. मला वाटतं तो चाबूक तुमच्या हातामध्ये कुठंतरी आला पाहिजे प्रत्येकाने. आम्ही 100% तुम्ही अर्ध्या रात्रीला कधी मला फोन करा की या भागामध्ये असेल, मी असेल तर मी 100% नसत तर माझं सैन्य तेवढं सक्षम आहे, मी कुठलाही एखादा माणूस पाठवला. आणि आता मला वाटत नाही की यांना काय बाकीच्या औषधाची गरज पडत, कारण आपण त्यांच्या सगळ्या काचा पण पाहून चाललो नाही. त्यामुळं जर नेक्स्ट टाईम माझी या चारही लॉजेसच्या जागा मालकांना चालवणाऱ्यांना नाही जागा मालकांना माझी विनंती असेल की तुम्ही मराठी आहात त्या बाबांनो लक्षात ठेवा, सध्या खर्च खूप होतो आणि तुम्ही लय काच आहेत, तुमच्या बऱ्याच काच आहेत, चारही हॉटेलला चांगल्या काच आहेत, तुम्ही फार शो करून घेतलेला आहे. त्यामुळं मग माझ्यावरती आत्तापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत, 12वा गुन्हा 4 आहे. मी एक हॉटेल फोडून थांबणार नाही, वरपासून सुरुवात करत खालपर्यंत सगळे फोडून टाकणार, आणि त्याच्यामध्ये मग कुणाचं काही नुकसान होईल मग कुणात दम येते आणि मग माझ्या नावाची कंप्लेंट करावी, त्याच्यानंतर काय होईल ते सगळे परिणाम तुम्ही तुमचे बघा, कारण हे सगळं इल्लिगल आहे. वरपासून खालपर्यंत सगळं अनधिकृत आहे तुमचं. मग अनधिकृत विषयामध्ये अनधिकृत विषय करणार, आमच्या इथल्या नागरिकांना त्रास होणार, आमच्या महिला भगिनींकडे कोणतरी वाकड्या नजरेने बघणार, मग अशाच्या बाबतीमध्ये मला वाटतं की ह्या जागा मालकांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. ह्या महिला भगिनींच्या जागेवरती तुम्ही तुमच्या आई बहिणी बघा, तुमच्या घरातली एखादी महिला जर रोडवरती उभी असेल आणि तिला एखाद्याने येऊन रेट विचारला तर कसं होईल तुम्हाला. मग आपण सुद्धा ह्यांच्यामध्ये आपली आई आपली बहीण पाहावी जी आम्ही पाहतो. तुम्ही सुद्धा प्रत्येकाने ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, आणि इथून पुढं कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या भागातल्या लॉजेसमध्ये जे विषय चालतात हे आजपासून बंद झाले पाहिजेत. जर मला तसा काही विषय दिसला तर त्यांच्यावरती आम्ही काय कारवाई करणार नाही, पोलीस त्यांच्यावरती काय कारवाई करायची ते करतील, परंतु आमची कारवाई ह्यांच्या बाबतीमध्ये होणार. म्हणून मी मागाशी आल्या पहिलं सगळ्या आमच्या भगिनींना सांगितलं की आपण मुळावं गाव घालायचं, निवेदनं देणं हे नंतर ना नाही ऐकलं तर मग त्यांच्यावरती मग मी निवेदन पोलीस स्टेशनला देणार नाही, मी निवेदन बांधकाम विभागाला देणार, तिथून पुढं मग महानगरपालिकेचं अतिक्रमण विभाग येथे येऊन काय कारवाई करेल, मग खाली मुळातलं जे शिबी लावणार वरतीपर्यंत टॉपपर्यंत तुमचं मग त्याचे ते फारांडे असते ना वरपर्यंत चालेल, मग प्रत्येक मालकाला कळेल की आपण एवढा खर्च केला तो काय झाला, तेव्हा मग आपल्याला आपल्याकडं होणारा अनधिकृत अशा व्यवसाय बंद करायचा का आपले लॉजिंग पाडून घ्यायचे हे तुम्ही ठरवा. एवढंच आजच्या लाईव्हच्या निमित्ताने सांगतो. मी मनापासून मला येण्यासाठी थोडाफार उशीर झाला, कारण मी एका कार्यक्रमामध्ये होतो, आमच्या एका मित्राची आई एक्सपायर झाली, तिथं 13 वेळेचा कार्यक्रम होता, मी तिकडे गेलो त्याच्यामुळं मला तिकडं थांबावं लागलं, पण मी आज इकडं आलो. मला वाटतं की आमचा कार्यक्रम थोडा लेट आहे पण थेट झाला, पण थेट कार्यक्रम केलेला आहे. जे काही त्यांना निवेदन द्यायची दिलीत, जी भाषा कळती ती भाषेमध्ये सांगितलं आहे, नंतर ना तुम्हाला कुणाला यायची गरज पडणार नाही. बाकीचे फक्त आम्हाला व्हिडिओज काढा ज्या याच्या समोर आपण कुणी प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, प्रत्येकाचे अँड्रॉइड आहेत. मला वाटतं की असा कुठलाही प्रकार त्या हॉटेलच्या समोर चालल्याला दिसला की तुम्ही तुमचा मोबाईल बाहेर काढला पाहिजे, तुमच्या मोबाईलमध्ये शूटिंग करा. माझा नंबर भक्तीताईकडे पण आहे, मला व्हॉट्सअप करा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग तुमच्या व्हॉट्सअपवरती व्हिडिओ बघा. ठीक आहे, धन्यवाद.